अगं मस्त त्यांनी फजिती लावली आहे तुझी ही लावले पण तू कशा पाहिजे स्वतःची फजिती करून घ्यायला लागलीच तुला काल पण सांगितलंय आज पण सांगतेय रेल्वे रुळानं फिरत बसू नको काल पेट्रोल पंपावर आज रेल्वे रुळावर अगं मन लाग ना ग आमचं इथं आमचं म्हणजे माझं लाग ना त्या भावभावाच लागतंय शेवटी या काहीची दोन पोरं त्यांना का एकामेकाची जशी माया येईल तशी तुझी माझी येणार आहे कुणी काय म्हणायच्या आधी स्वतः स्वतःला सावरून आपलं आपलं हे करावं दुसऱ्या पाया आता आपला उग जीव धोक्यात टाकायचा नाही एवढं पण तुला कळत नाही आता गेली असतन तिथन एवढं कळतंय म्हणल्या एवढं कळ ना का तुला बी कुठं उसाचं कांड खा कुठं काय कर अगं मला नको वाटायला लागले, हे जीवनच नको वाटायला तू हिंडते तिकडं पोर हित माझ्या पशी हि दोघ भाव, भाव चळचळीत चल ना उठ वाट ना ना काय करू नाही मला तुम्ही समजे जा त्याच्या परीना ज्या करताय पण माझं हित भेजा होतोय माझ्या डोक्याचं भरीत होतय त्याचं काय अग ती मस्त काय बी म्हणते काय कर बी करतेली बाय म्हणून आपलं बी काहीतरी कर्तव्य आहे आपण पण व्यवस्थित जरा आता लेकर आहे ते सा लेकरांना वा सा सांभाळायचं ही तर आपलं कर्तव्य विसरू नको तू तू म्हणत असेल आता हिला जीवा आली काय लेकरं सांभाळायची अगं तसं काय नाही लेकरांचं हे काय जीवा आलं नाही माझ्या पण शेवटी ती या काळीवरची लेकर ठेऊन घ्यायचं म्हणजे ती बरोबर आहे का जरी ते बोलत नसली तर त्यांची ती आतल्यात मना मनाला खाते ती की पोर मला असे वाटायला लागले की माझच काहीतरी संपून टाकावं मला हे बघायला नको वाटायला लागले किती सांग काई। काई तुला सांगितलं जीव तोडून ह्या लोकांसनी काय जरी आदल घडवली तर कुणावर काय फरक पड नाही माणसानं करावं तरी काय मी काय करू नेमकं म्हणजे तुम्हाला तुला पण घराचा रस्ता दिसल ह्या लोकांसनी पण म्हणजे भाऊजीला बायकू दिसल माझ्या नवऱ्याला दीर्द भाऊज दिसल दी ना ती सहजासहजी तुटत नसते ती का किती वेळा सांगितलंय तुला ना तीस हजार सदी तुटत नाही ती शेवटी तू बायकुलाम तू नवरेला नवरा बायकुला तुटलेला नाही शेवटच्या श्वासापर्यंत ती एकमेकाशीच राहते ती तुझ्या हातात हाय नेमकं घर वाचवायचं का डाबर्यात घालायचं ह्या लोकांना तर काय बोलून फायदा नाही तू तर ऐकशील माझ सांगितलेलं म्हणून तुला सांगते नेमकं मी येऊ तरी कुठे येऊ तुला शोधायला आता कुठल्या रेल्वे रुळाला गेली बगल तिकडं बगल तिकडं रेल्वे रुळ चायत कुठल्या म्हणून रेल्वे रुळा जायचं एवढं बोलून करून तुला माझ्याबद्दल जर थोडी जरी हे असले तर तू येशील महागारी मी लय काय नाही थोडं तरी तुझ्यासाठी काहीतरी केलं असलं तेवढं आठवून जरी तू आली तर माझ्यासाठी लाखाचं झालं अग तुला जरी तुला यायला पैसे नसला तर तुला आम्ही कुठं चालत गेली असले फोन कर एक पैसे काय आम्ही तिथं येतो तू एक नुसता फोन कर जीव नुसता मोठी तालवणी झालाय तू तिकडं चाल चाल चालतीये जातीय कुठेच रस्ता दिसेल तिकडं तुला मस्त खरं आहे कुठल्या रस्त्या जातेय कुणाकडं जातीय काय सांगणार तू कुणाकडे चाललेली असणार त्याशिवाय तू रस्ता धरून अशी जाणार नाही कुठल्या रस्त्याने जाणार आहे तुला रस्ता माहिती इथं का कुठं आहे नेमकी तू तेवढं तर सांग माहेर पण जळते ती हितनं शंभर दीडशे किलोमीटर आहे ती नेमकी जातय कुठं तू काय कळायला मार्ग नाही आणि तू सांगायला तयार नाही आणि ही माणसं घरातली हुडकायला तयार नाही ती नेमकं करू काय मी लय आठवण येते तर आहे तुझी घरात थांबू सुद्धा वाट नाही ह्या घरात गेलं का नुसतं भरते एकटी एकटे कुठवर कुठवर म्हणाला माझ्या माझ्या खात्र माझं काय चुकलंय कुणाटाव किती जरी मी तुझ्या संग भांडली काही जर केलं तर मला असं वाटत नाही की तू घर सोडून जावे आमच्यातून जावे तू निघून आज त्याच ती तसं होऊन आठ महिने झालं तवापासनं घरात सारखं थोडं थोडं काय ना काय काय ना काय सारखं चालूच आहे डोकी पण आपली बी अशी चालते ती का नाही ज्या रस्त्यावर माती खाई जाऊन येते त्या रस्त्यावर जाते ती या यामन दुखवलं मी सुद्धा तुझ पण आता आपण ताय ये, एक फक्त माझा शब्द एक तू महागारी पुन्हा पुढचं पुढं काय करायचं ते आपलं आपण बघू माझ्या पोटात नुसता गोळा उठून येतोय नको वाटायले मलाच ही जीवन नको वाटायलाय सगळ्यांच्या अगोदर तुमचं ती बघाय पण नको तू फिरलेली रस्त्यावर बघाय पण नको ह्या माणसांसंग लढाय पण नको आणि लेकर बाळ पण नको ती मला आता काय करायचंय लेकरा ले बाळांना करून ठेवून घटकचा भरोसा नाही माणसाचा आणि तुम्ही लोक अशी करायला लागलाय मला असं खाल्ल्यासारखं झालंय धास्ती भराय लागली मला तुमच्या सगळ्यांच्या पायात तुम मला जर मला तर एवढं टेन्शन यायला लागले एवढं टेन्शन यायला लागले की उद्या काय जाऊन माझं टोकरच जा फुटतय का असं वाटायलंय मला मला उठ बस झोप काय कर येऊन जाऊन तुझाच प्रश्न डोक्यात खेळतोय कुठं हाय कुठं काय करतीय काय नाही आता पुढं काय करायचं काय नाही हे सुद्धा सूचना मला तुला तर कालपासून सांगते मी तू ह्या क्षणाला घर सोडलं त्यावेळेसपासून सांगते तुला ताय ये ताय महागारी काय महागारी यायचं नावच ना मी तरी काय करू माझ्या परीनं काय करू म्हणजे तू महागारी येल काय चुकतोय माझ्याकडून काय चूक सुधारू मला सांग तू तुझ्यासाठी काय बी करेल पण तू महागारी मनात काय आहे तुझ्या सांग तू शांत राहतेस कला त्यावेळेस तुझ्या मनात काय 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 लय काय काय असत पण तू सांगत नाही मग का सांगत नाही कशा पाय सांगत नाही कारण काय आहे ती कळत नाही शेवटी आम्हाला किरकोळ थोडक्यात सांगते तू त्यातून एवढं एवढं कळत तुझ्या मनात दुसरंच काहीतरी मग काय हाय काय नाही काय माहित नाही ह्या माणसाचं तर मला थोबाड बघ वाटर झालंय आता ज्या घरात तूच नाही त्या घरात ह्या माणसांचा तर थोबाड कशा पाय बघू मी माझ्या डोक्याच्या पलीकडे झालंय आता सगळं तू तुझा धीर तुझा नवरा डोक्यावरनं पाणी गेलंय माझ्या माझ्याकडे एवढी कॅपॅसिटी बी नाही सहन करण्याची ज्यावेळेस माझ्या बाबतीत पण असं काही घडतं का नाही मी लय खचून जाते ताई पण त्याच्या पलीकडे सुद्धा तुझ्या तुझ्यामुळे मी आता एवढी खचून गेलीये मी स्वतः स्वतःला सावरू शकत नाही तरी पण तुला सावरण्याचा प्रयत्न करते तू ये म्हणते काय गोष्ट बूट आग बूट आपण मी काम करते चार दिवस तुला म्हणाला असला आणती ह्यांच्या नादी लागू नको ही जा म्हणू दे नाही काय म्हणू दे मी कामाला जाते चार आठ रोज आपण दोघी जाऊ इष्टीन सकाळच्या नऊच्या आणू अजून काय पाहिजे तुला